गुड मॉर्निंग. आज लेक्चर मध्ये आपण फार्म कसे या चॅप्टरचे एक्झाम्पल बघणार आहोत. तर एक्झाम्पल बघा, फ्रॉम दी फॉलोइंग फिगर्स प्रिपेअर क्रॉप अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. तर बघा, यामध्ये आपल्याला क्रॉप अकाउंट प्रिपेअर करायचं आहे 31 मार्च 2020. तर बघा, खाली इन्फॉर्मेशन दिली आहे. क्रॉप्स दिले 1/4/2019 आणि 31/3/2020. तर बघा, क्रॉप्स दिले 15,000 आणि 18,000. त्यानंतर ग्रोईंग क्रॉप्स दिले 11,000 आणि 16,000. त्यानंतर सीड्स दिले 8,000 आणि 10,000. फर्टिलायझर दिले 16,000 आणि 12,000. तर बघा, क्रॉप्स म्हणजे काय, तर जे शेतीतलं जे पीक असतं, तर ते पीक म्हणजे क्रॉप्स म्हणजे थोडक्यात जे फिनिश गुड्स असतं, तयार माल, तर त्याला आपण क्रॉप्स म्हणू. त्यानंतर ग्रोईंग क्रॉप्स काय म्हणता येईल की जे बघा वाढ म्हणजे प्रोसेस चालू आहे त्यावर. सपोज आपण कॉस्टिंगच्या भाषेमध्ये त्याला वर्क इन प्रोग्रेस म्हणू शकतो. त्यानंतर सीड्स दिलं म्हणजे जे रॉ मटेरियल, सपोज आपल्याला शेतीमध्ये पीक घ्यायचे त्यासाठी आपण बी बियाणे वापरले, तर ते सीड्स दिले. आणि फर्टिलायझर दिले. बघा, फर्टिलायझर काय, तर ते शेतीमध्ये जे पीक असतं, तर त्यामध्ये जे खत वगैरे घालतं, तर त्याला फर्टिलायझर असं म्हटलं जातं किंवा एक खताचा प्रकार असं तो. त्यानंतर खाली सांगितलं आहे, सीड्स ऑफ ₹4,000 अँड फर्टिलायझर ऑफ ₹12,000 परचेज ड्युरिंग द इयर एंडिंग 31 मार्च 2020. तर बघा, यामध्ये सांगितलं आहे की जी सीड्स आणि फर्टिलायझर आहे, तर ते परचेस केलं आहे 31/3/2020. त्यानंतर क्रॉप्स ऑफ ₹1,02,000 सोल ड्युरिंग द इयर एंडिंग 31 मार्च 2020. तर बघा, यामध्ये सांगितले की जे क्रॉप्स आहे, तर ते सोल केले म्हणजे जे शेतीतलं जे पीक आहे, तर ते विकलं आहे आणि त्यापासून आपल्याला 1,02,000 रुपये भेटले. त्यानंतर बघा, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस इनकर्ड ₹16,000 ड्युरिंग द इयर एंडिंग 31 मार्च 2020. तर बघा, जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आहेत, तर ते आपल्याला लागले 16,000. त्यानंतर वर्कर्स अँड प्रोप्रायटर्स हॅव कन्झ्युम क्रॉप ऑफ ₹9,000 अँड ₹4,000 रिस्पेक्टिवली ड्युरिंग द इयर एंडिंग 31 मार्च 2020. तर बघा, यामध्ये सांगितले की जे वर्कर आणि जे प्रोप्रायटर आहे, तर त्या प्रोप्रायटरनी क्रॉप्स कन्झ्युम केले म्हणजे जे शेतीतलं पीक आहे, तर ते वापरले म्हणजे वर्कर्सनी आणि प्रोप्रायटर्सनी म्हणजे जे मालक किंवा मालक आणि जे मंजूर असतात, तर त्या मंजुरांनी 9,000 आणि 4,000 या रुपयाचा हे क्रॉप्स जे आहे, तर ते वापरले. तर बघा, अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम होता. त्यानंतर आपण आता क्रॉप अकाउंट प्रिपेअर कसे करायचं, तर ते बघूया. तर बघा, आपल्याला हे अकाउंट प्रिपेअर करताना फर्स्ट आपल्याला त्या मालकाचं किंवा जो ओनर असेल, तर त्याचं नाव घ्यायचं असं. आता प्रॉब्लेममध्ये नाव दिलेलं नाही, त्यामुळे आपण फक्त म्हणणार इन दी बुक्स ऑफ --. त्यानंतर आपण क्रॉप अकाउंट कोणत्या इयरचं प्रिपेअर करतो आहे, तर ते इयर द्यायचं असतं म्हणजे क्रॉप अकाउंट फॉर द इयर एंडेड. आता यामध्ये सांगितलं आहे आपल्याला अकाउंट हे आपल्याला प्रिपेअर क्रॉप अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. म्हणून आपण इथं म्हटलं आहे क्रॉप अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. तर त्यानंतर बघा, जे आपल्याला क्रॉप अकाउंट प्रिपेअर करायचं आहे, हे एक प्रकारे आपल्याला जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतं, तर त्या प्रकारचंच असतं हे. तर डेबिट साईड असते याला आणि क्रेडिट साईड असते, पर्टिक्युलर अमाऊंट असतं. आणि बघा, जे डेबिट साईडला असतं, तर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतं, तर त्याचप्रमाणे आपण काय करायचं असतं, जो ओपनिंग स्टॉक किंवा जे परचेसेस किंवा वेजेस असेल किंवा जे एक्सपेन्सेस आपण पेड केले असेल, तर ते डेबिट साईडला घेणार. आणि क्रेडिट साईडला काय घेणार, जे क्लोजिंग स्टॉक असेल किंवा सेल्स असेल किंवा जे इन्कम असेल, तर ते कुठे घेणार, क्रेडिट साईडला. त्यानंतर आता बघू आपण प्रॉब्लेममध्ये बघू. तर बघा, इथं आपल्याला क्रॉप्स, ग्रोईंग क्रॉप्स, सीड्स, फर्टिलायझर यांचे ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक दिले. बघा, ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक कसं काय, तर बघा, इथं स्टॉक ऑन 1/4/2019 सांगितले, म्हणजे हे काय असणार आहे, ओपनिंग स्टॉक असणार आहे. आणि हे काय असणार आहे, 31 मार्च 2020. तर हे काय असणार आहे, आपल्याला इयर एंडिंगचा स्टॉक दिलेला आहे, म्हणजे हा कोणता स्टॉक असणार आहे, क्लोजिंग स्टॉक. तर बघा, मी आत्ता सांगितल्याप्रमाणे जो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला काय घेत असतो, ओपनिंग स्टॉक. तर बघा, ह्या जे फिगर आहे क्रॉप्स, ग्रोईंग क्रॉप्स, सीड्स, फर्टिलायझरच्या जे फिगर आहे, तर त्या कुठे घेणार आपण, क्रॉप अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि जे क्लोजिंग बॅलन्स जो दिलेला आहे हा फिगर, तर ह्या कुठे घेणार, क्रेडिट साईडला. तर बघा, मग आपण फर्स्ट इथं डेबिट साईडला म्हणणार टू ओपनिंग स्टॉक, क्रॉप्स, ग्रोईंग क्रॉप्स, सीड्स, फर्टिलायझर, आणि त्यांचे फिगर घेणार 1/4/2019. त्यानंतर इथं दिलं आहे क्लोजिंग स्टॉकचे 31/3/2020, तर त्या कुठे घेणार आपण, क्रेडिट साईडला. वरती सेल्स वगैरे याला जागा सोडणार आणि खाली म्हणणार बाय क्लोजिंग स्टॉक, क्रॉप्स, ग्रोईंग क्रॉप्स, सीड्स आणि फर्टिलायझर. आणि ज्या ह्या फिगर्स होत्या 31/3/2020, तर त्या फिगर्स इथं घेणार. त्यानंतर काय सांगितलं आहे, सीड्स ऑफ ₹4,000 अँड फर्टिलायझर ऑफ ₹12,000 परचेज ड्युरिंग द इयर एंडिंग
31 मार्च 2020। तर बघा, यामध्ये सांगितले आपल्याला परचेस केले आपण सीड्स आणि फर्टिलायझर, म्हणजे जे बी आणि जे खत आहे तर ते खरेदी केले आणि त्यासाठी आपल्याला 4,000 आणि 12,000 रुपये लागले। तर बघा, परचेसेस आपण कुठे घेणार, तर ते डेबिट साईडला घेणार, टू परचेसेस सीड्स फर्टिलायझर 4,000 आणि 12,000। त्यानंतर काय सांगितलं, क्रॉप्स ऑफ ₹1,02,000 सोल्ड ड्युरिंग द इयर एंडिंग 31 मार्च 2020। तर बघा, यामध्ये काय सांगितले, आपण क्रॉप जे आहे तर ते सोल्ड केले आणि त्यापासून आपल्याला 1,02,000 भेटले, तर ते कुठे घेणार आपण, क्रेडिट साईडला। बघा, आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या किंवा जे ट्रेडिंग अकाउंट असेल तर ते त्याच्या आपण काय करत असतो, जे सेल्स आहे तर ते कुठे घेत असतो, क्रेडिट साईडला। म्हणून त्याचप्रमाणे आपण इथं काय घेणार, बाय सेल्स म्हणणार 1,02,000। त्यानंतर वर्कर्स अँड प्रोप्रायटर्स हॅव कन्झ्युम क्रॉप ऑफ ₹9,000 and ₹4,000 रिस्पेक्टिवली ड्युरिंग द इयर एंडिंग 31 मार्च 2020। तर बघा, यामध्ये काय सांगितले की जे वर्कर आणि प्रोप्रायटर्स आहे तर त्यांनी 9,000 आणि 4,000 जो जे क्रॉप्स आहे किंवा जे पीक आहे तर ते वापरले। तर बघा, वर्करच्या दृष्टीने आपण क्रॉप देतो आहे वर्करला, त्याने वापरले म्हणजे एक प्रकारे त्याला सॅलरीच्या रूपाने सुद्धा आपण ते क्रॉप देत असेल किंवा त्याच्यामध्ये त्या क्रॉपचं सेल्स पण होतं आहे आणि आपली जी वेजेस आहे तर ते वेजेसच्या रूपाने सुद्धा ते क्रॉप जाते। म्हणून आपण जे वर्कर्सला आपण जेव्हा क्रॉप्स देतो तर त्याची एंट्री जे क्रॉप अकाउंट किंवा जे तुमचं अकाउंट असेल, पोल्ट्री अकाउंट असेल किंवा डेअरी अकाउंट जे अकाउंट असेल, तर त्याच्या काय असणार आहे, डेबिट साईडला देखील येणार वेजेस म्हणून आणि क्रेडिट साईडला येणार आहे। क्रेडिट साईडला काय येणार आहे, कारण त्या क्रॉपचं एक प्रकारे सेल पण होतो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणून त्या क्रॉपच्या साह्याने आपण त्याला वेजेस पण पेड करतो आहे। म्हणून आपण डेबिट साईडला पण म्हणणार टू वेजेस इन क्रॉप्स 9,000 आणि क्रेडिट साईडला सुद्धा म्हणणार आहे, कारण त्या क्रॉपचा आपला सेल्स पण होतो आहे एक प्रकारे, बाय वर्कर्स क्रॉप्स कन्झ्युम क्रॉप्स आणि 9,000। त्यानंतर बघा, प्रोप्रायटर्स आहे तर त्या प्रोप्रायटरची एंट्री कुठं होणार, तर क्रेडिट साईडला होणार, तर ते त्या क्रॉपची सुद्धा एक प्रकारे सेल्सच होतं। म्हणजे बघा, जे प्रोप्रायटर्स असतात म्हणजे जे मालक असतात त्याला थोडंच आपण वेजेस देतो, त्यामुळे त्याची जी एंट्री आहे तर ती डेबिट साईडला होणार नाही, ती फक्त कुठं होणार आहे, क्रेडिट साईडला, ती म्हणणार आपण प्रोप्रायटर्स कन्झ्युम क्रॉप्स 4,000। तर बघा, वर्करची आपण दोन ठिकाणी का केली, कारण वर्करला आपण वेजेसच्या रूपाने सुद्धा ते क्रॉप्स देतो आहे आणि एक प्रकारे त्या क्रॉपचा सेल्स पण होतो आहे, परंतु प्रोप्रायटर्सला आपण वेजेस देतो का, मालक स्वतःलाच वेजेस देणार आहे का, तर नाही, त्याची फक्त एंट्री कुठं होणार मग, क्रेडिट साईडला, प्रोप्रायटर्स कन्झ्युम क्रॉप्स ₹4,000। फक्त 9,000 जी एंट्री आहे वर्कर्सला जे दिलेले ते फक्त डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला होईल। तर बघा, अशा प्रकारे आपण हा प्रॉब्लेम बघितला आहे। तर यानंतर आता आपल्याला हे जे क्रॉप अकाउंट प्रिपेअर केले तर ते क्लोज करायचे आहे। आता डेबिट साईड आणि क्रेडिट साईडची जी अमाऊंटची जो कॉलम आहे तर त्याची ॲडिशन करायची, बेरीज करायची। तर बघा, क्रेडिट साईडची जी बेरीज येते ती येते 1,71,000 आणि जी डेबिट साईडची जी टोटल येते तर ती येते 91,000 म्हणजे 91,000। तर बघा, जी क्रेडिट साईड आहे तर ती क्रेडिट साईड मोठी आहे आणि जी डेबिट साईड आहे तर ती लहान आहे। तर बघा, मग आपण काय करणार, क्रेडिट साईडमधून जी डेबिट साईड आहे तर ती मायनस करणार आणि जो फरक येणार तर त्याला काय म्हणणार, जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट। तर बघा, 1,71,000 जर आपण 91,000 जर लेस केले तर त्याचं आन्सर येणार आहे, त्याचा डिफरन्स जो येणार आहे तो किती येणार आहे, 80,000, आणि त्याला म्हणणार टू जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट। तर बघा, अशा प्रकारे आपण जे क्रॉप अकाउंट होतं तर ते क्रॉप अकाउंट प्रिपेअर केलं। तर बघा, एक एक प्रकारे एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसारखंच असतं। त्यानंतर बघा, आपल्याला या अकाउंटचं आपल्याला जसं आपण क्रॉप अकाउंट प्रिपेअर केलं त्याचप्रकारे आपण जे कॉस्टशीट आहे ते कॉस्टशीटसुद्धा प्रिपेअर करू शकतो। आता या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला कॉस्टशीट प्रिपेअर नाही करायला लावलं, तरी आपण एक कॉस्टशीट कसं प्रिपेअर केलं जातं तर ते बघूया। तर बघा, सर्वांना माहिती आपल्याला या स्वयंमध्ये झालं की कॉस्टशीट कसं प्रिपेअर करायचं। तर फर्स्ट आपण घेत असतो रॉ मटेरियल घेत असतो, त्यानंतर डायरेक्ट मटेरियल घेत असतो, त्यानंतर जे डायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा डायरेक्ट लेबर घेत असतो, त्यानंतर जी प्राईम कॉस्ट येते, त्यानंतर आपण फॅक्टरी ओव्हरहेड ॲड करत असतो, त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड करत असतो, त्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड, त्यानंतर सेल्स आणि प्रॉफिट फाइंड आउट करत असतो। तर बघा, आता आपण फर्स्ट आपण काय घेत असतो, ओपनिंग स्टॉक, म्हणजे ओपनिंग स्टॉकमध्ये जे रॉ मटेरियल असेल तर तो रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक घेत असतो। तर बघा, ओपनिंग स्टॉक फर्स्ट म्हणायचं। आता प्रॉब्लेममध्ये ओपनिंग स्टॉक रॉ मटेरियलचा कोणता आहे तर ते बघूया आपण। तर बघा, जे क्रॉप्स आहे तर ते क्रॉप्स म्हणजे काय, एक प्रकारे फिनिश्ड गुड्स आहे, तर ते ओपनिंग स्टॉकमध्ये येणार नाही, म्हणजे रॉ मटेरियल नाही ते। ग्रोईंग क्रॉप्स काय, तर ते काय, फिनिश्ड गुड्स आहे, मग ते येणार आहे का रॉ मटेरियलमध्ये, किंवा जे प्राईम कॉस्ट काढतो ते, तर ते पण नाही येणार। बघा, जे सीड्स आहे, ती सीड्स म्हणजे बियाणे वापरतो आहे आपण,
शेतीसाठी ते काय असणार आहे, एक प्रकारे रॉ मटेरियल असणार आहे, आणि जे खत आपण वापरतो आहे फर्टिलायझर, तर ते सुद्धा काय असणार आहे, रॉ मटेरियल. मग आपण त्यांचा ओपनिंग स्टॉक कुठे घेणार, फर्स्टला घेणार सीड्स आणि फर्टिलायझर, त्यांचं ओपनिंग स्टॉक घेणार, त्याची बेरीज करणार. त्यानंतर बघा, आपण कॉस्टशीटमध्ये ओपनिंग स्टॉक घेतल्यानंतर किंवा डायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा डायरेक्ट लेबर किंवा डायरेक्ट मटेरियल घेतल्यानंतर त्यामध्ये ॲड परचेसेस करत असतो. तर बघा, प्रॉब्लेममध्ये परचेसेस आहेत का बघू आपण कुठं. तर बघा, फर्स्ट क्लोजिंग ओपनिंग स्टॉक आहे, त्यानंतर सीड. बघा इथं दिले सीड्स आणि फर्टिलायझर ऑफ रुपीज 4,000 परचेस. बघा, फर्टिलायझर आणि सीड्स परचेस केले तर ते परचेसेस म्हणजे आपण इथं ओपनिंग स्टॉक नंतर घेणार ॲड परचेसेस सीड्स आणि फर्टिलायझर, ते इनरला घेणार आणि त्याची ॲडिशन करणार. त्यानंतर ओपनिंग स्टॉक परचेसेस ते घेतल्यानंतर आपण त्यामधून क्लोजिंग स्टॉक जो असतो तर तो क्लोजिंग स्टॉक रॉ मटेरियलचा लेस करत असतो. तर बघा, यामध्ये सीड्स आणि फर्टिलायझर हे जे रॉ मटेरियल आहे, तर त्यांचा जो क्लोजिंग स्टॉक आहे तर तो क्लोजिंग स्टॉक यामधून लेस करणार. इथं म्हणणं क्लोजिंग स्टॉक ऑफ सीड्स आणि फर्टिलायझर ते फिगर घेणार आणि त्या फिगर लेस करणार. तर आणि त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे तर ते आउटरला घेणार आणि त्याला म्हणणार कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे डायरेक्ट वेजेस. तर बघा, त्यानंतर आपण क्लोजिंग स्टॉक जे रॉ मटेरियलचं ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक घेतल्यानंतर त्यामध्ये ॲड वेजेस करत असतो. तर वेजेस कुठे आहे तर बघूया आपण प्रॉब्लेममध्ये. बघा, फर्स्ट आपण घेतले ते परचेसेस आहे, त्यानंतर जी हे काय सेल्स आहे, त्यानंतर हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स आहे, ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेसच्या जागेवर येईल. त्यानंतर बघा, इथं वर्कर्स आणि प्रोप्रायटर्स हॅव कन्झ्युम क्रॉप्स दिले. तर बघा, यामध्ये जी वर्करचे जे वेजेस आहे तर ते वर्करचे वेजेस किती आहे, 9,000. तर ते आपण इथं आता ॲड करणार, ॲड वेजेस ते किती आहे, 9,000. आता बघा, प्रॉब्लेममध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस नाही, त्यामुळे आपण काय करणार, डायरेक्ट याची बेरीज घेऊन इथं खाली म्हणणार प्राईम कॉस्ट. त्यानंतर बघा, प्राईम कॉस्ट आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर त्यामध्ये काय ॲड करत असतो, तर फॅक्टरी ओव्हरहेड्स. तर बघा, प्रॉब्लेममध्ये कुठं फॅक्टरी ओव्हरहेड दिसत आहे का आपल्याला. तर बघा, हे जे हे काय फिनिश्ड गुड्स, त्यानंतर वर्किंग प्रोग्रेसचा भाग ह्या, त्यानंतर हे रॉ मटेरियल आपण घेतलं आहे, त्यानंतर हे परचेसेस होतं, त्यानंतर हे सेल्स आहे, खाली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आणि खाली वेजेस आणि ते प्रोप्रायटरचं ड्रॉईंग आहे. तर बघा, आता यामध्ये फॅक्टरी ओव्हरहेड कुठंच दिसत नाही, त्यामुळे आपण इथं म्हणणार फक्त फॅक्टरी ओव्हरहेड, पुढं डॅश म्हणणार. त्यानंतर बघा, जे फॅक्टरी ओव्हरहेड जेव्हा आपण घेतो तर त्या फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये जो ओपनिंग स्टॉक आहे वर्किंग प्रोग्रेसचा तर तो ॲड करत असतो आणि क्लोजिंग स्टॉक वर्किंग प्रोग्रेसचा लेस करत असतो. तर बघा, प्रॉब्लेममध्ये जो वर्किंग प्रोग्रेस आहे तर त्या वर्किंग प्रोग्रेसचा काही घटक आहे तर ते बघूया. बघा, क्रॉप जो आहे तर फिनिश्ड गुड्स आहे, त्यानंतर ग्रोईंग क्रॉप्स. बघा, ग्रोईंग क्रॉप्स म्हणजे जे वाढणारी पिके, म्हणजे ते एकदा फिनिश्ड गुड्स म्हणजे पूर्ण पिकलेले पण नाही आहे आणि म्हणजे प्रोसेसमध्ये चालू आहे. तर मग बघा, आपण जर याचं ओपनिंग स्टॉक आहे तर तो ओपनिंग स्टॉक फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये ॲड करणार आणि जो क्लोजिंग स्टॉक असतो तर तो क्लोजिंग स्टॉक काय करणार, लेस करणार. तर बघा, मग आपण इथं म्हणणार फॅक्टरी ओव्हरहेडच्या खाली ओपनिंग स्टॉक ऑफ वर्किंग प्रोग्रेस ॲड करणार आणि त्यानंतर ॲड केल्यानंतर त्याची बेरीज घेणार खाली. त्यानंतर खाली म्हणणार लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्किंग प्रोग्रेस आणि जो क्लोजिंग स्टॉकचा जे ग्रोईंग क्रॉप्सचे जे क्लोजिंग स्टॉक होता 16,000, तर तो यामधून लेस करणार आणि खाली त्याची फिगर घेणार. लेस केल्यानंतर जी फिगर येते 22,000, त्याला म्हणणार फॅक्टरी ओव्हरहेड. बघा, फॅक्टरी ओव्हरहेड झाल्यानंतर आपण त्यामध्ये काय ॲड करत असतो, तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड. तर बघा, प्रॉब्लेममध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड कोणते तर ते बघूया. बघा, क्रॉप्स फिनिशड गुड झाले, त्यानंतर हे वर्किंग प्रोग्रेस आपण घेतले, त्यानंतर सीड्स रॉ मटेरियलचा भाग आहे, फर्टिलायझर रॉ मटेरियल ते पण घेतले आपण, त्यानंतर परचेसेस जी असं ही ॲडजस्टमेंट होती ती परचेसेसची होती ते पण झाले, त्यानंतर हे काय सेल्सचा भाग आहे. त्यानंतर बघा, खाली दिले ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस इनकर्ड 16,000. बघा, जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस दिले तर ते कुठं येणार आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेडमध्ये. बघा, इथं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड म्हणणार किती दिले त्यांनी, 16,000, तर ते इथं 16,000 घेणार. त्यानंतर बघा, आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेडमध्ये ॲड काय करत असतो, ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स आणि लेस करत असतो क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. बघा, प्रॉब्लेममध्ये आपल्याला जो फिनिश्ड गुड्स आहे तर ते फिनिश्ड गुड्सचा ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक दिला आहे, तर तो आपण लेस ॲड आणि लेस करणार. तर बघा, जे क्रॉप्स आहे म्हणजे पूर्ण पिके जी झालेली आहेत, फिनिश्ड गुड्स आहे म्हणजे आपण आता त्याची विक्री करू शकतो, तर ते काही क्रॉप्स ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक दिला आहे, त्याचा 15,000 आणि 18,000. तर बघा, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेडमध्ये आपण ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स ॲड करत असतो आणि लेस काय करत असतो, क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. तर बघा, आता ओपनिंग स्टॉक आपण ॲड करणार इथं 15,000,
ते ॲड करून एक आउटरले त्याचे फिगर घेणार. त्यानंतर त्या फिगरमधून लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स म्हणणार. त्याची फिगर या फिगरमधून लेस करणार ती फिगर. त्याची त्याचं ती फिगर येते आहे 36,000. तर त्या 36,000 काय म्हणणार आपण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. त्यानंतर बघा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड झाल्यानंतर आपण त्यात ॲड काय करत असतो सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. तर बघा प्रॉब्लेममध्ये सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड कुठं दिले आहे का, फर्स्ट दिलं आहे फिनिश गुड्स ते झाले, वर्किंग प्रोग्रेसचा भाग होता ग्रोईंग क्रॉप्स ते पण झाले, सीड्स फर्टिलायझर रॉ मटेरियल होते हे झाले, त्यानंतर सीड्स आणि फर्टिलायझर आपण परचेस केले हे घेतलं आहे आपण, त्यानंतर क्रॉप्स हे सेल्सचा भाग झाला आहे, त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आपण घेतले, त्यानंतर वर्करचं वेजेस वगैरे आणि प्रॉपरेटरचं ड्रॉईंग आहे. तर बघा आपल्याला सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड दिलेलं नाही, त्यामुळे आपण इथं म्हणणार फक्त ॲड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड डॅश आणि जी वरची फिगर होती कॉस्ट ऑफ प्रोडक्शन तीच फिगर खाली घेणार 35,000 आणि तिला काय म्हणणार कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. तर बघा त्यानंतर जे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड झाल्यानंतर आपण त्यामध्ये ॲड प्रॉफिट करत असतो आणि सेल्स आणि खाली सेल्स म्हणत असतो. तर बघा प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रॉफिट दिलेलं नाही तर सेल्स दिलेले, तर प्रॉफिटला ॲड प्रॉफिट म्हणणार आणि खाली काय म्हणणार जे सेल्स दिलेले तर ते सेल्स घेणार. तर बघा खाली सेल्स म्हणणार. आता सेल्स प्रॉब्लेममध्ये कुठे आहे तर बघा सेकंड ॲडजस्टमेंट बघा क्रॉप्स ऑफ रुपीज 1,02,000 सोल्ड ड्युरिंग द इयर एंडिंग 31 मार्च 2020. तर बघा हे जे सोल्ड आहे तर ते हे सेल्स घेणार आपण सेल्स 1,02,000. त्यानंतर बघा लास्टची ॲडजस्टमेंट बघितली होती आपण वर्कर आणि जे प्रोपरायटर आहे तर त्यांनी 9,000 आणि 4,000 जे माल आहे किंवा जे पीक आहे तर ते वापरले. तर ते बघा एक प्रकारचं आपलं सेल्स पण झालं आहे, म्हणजे त्या तो एक प्रकारे आपण जे वर्कर्स आहेत त्यांना वेजेस पण दिले आणि एक प्रकारे त्या मालाचं काय झालं आहे आपलं विक्री पण झाली आहे. त्यामुळे आपण काय म्हणणार जे प्रोपरायटर आणि वर्करनी जे क्रॉप आपण कन्झ्युम केले तर ते कन्झ्युम केलेलं क्रॉपसुद्धा आपण सेल्समध्ये कन्सिडर करणार. मग 1,02,000 प्लस 9,004,000 घेणार आणि त्याची बेरीज किती येते 1,15,000. तर बघा हे जे 1,15,000 येते तर ते 1,15,000 आपण 35,000 लेस करणार. 1,15,000 35,000 लेस करणार तर तो डिफरन्स किती येतो 80,000. आणि त्याला काय म्हणणार आपण जे आपण वरती ॲड प्रॉफिट म्हणलो तर त्याला तर ते किती येणार आहे 8,000 80,000. तर बघा ते कसे आले 1,15,000 म्हणजे जे सेल्स घेतले आपण ते सेल्समधून काय केलं आहे जे कॉस्ट ऑफ गुड सोड आहे तर ते सेल्स केलं ते लेस केलं आहे किती 35,000 लेस केलं आहे. म्हणजे जेव्हा आपण 1,15,000 जेव्हा 35,000 लेस करू तेव्हा किती येणार आहे 11,3 × 8 = 0 बघा किती येणार आहे 80,000. तर बघा प्रॉफिट किती आलं आहे 80,000. आणि आपण जे इथं क्रॉप अकाउंट प्रिपेअर केलं होतं तर ते तिथं देखील काय आलं होतं आपलं जे जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण जी फिगर नेली होती तर ती किती होती 80,000. म्हणजे आपण जे प्रॉब्लेम सोडवला आहे क्रॉप अकाउंट तर ते आपण फार्म कॉस्टिंगमध्ये आपण क्रॉप अकाउंटसुद्धा प्रिपेअर करू शकतो. त्याने सुद्धा आपल्याला प्रॉफिट फाइंड आउट करता येतो. आणि जे कॉस्टशीट आपण तयार करतो जे आपण बघा हे कॉस्टशीट तयार करून बघितलं तर त्या कॉस्टशीटमध्ये सुद्धा जो प्रॉफिट आहे तर तो फाइंड आउट करता येतो.